नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये आज आपण करणार आहोत खमंग व खुसखुशीत पोह्याची पुरी। ही पुरी खायला खूप चवदार लागते आणि तुम्ही प्रवासात जरी ही पुरी घेऊन गेलात तरी 2 ते 3 दिवस आरामात टिकते। तर आता लगेच ही पुरी कशी बनवायची ते आपण पाहूया। यासाठी इथे मी 1 वाटी पोहे घेतले आहेत, तर याच वाटीने मी सर्व मापं घेणार आहे। आपण कांदे पोह्यासाठी जे पोहे वापरतो तेच हे पोहे आहेत। आता याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, चांगलं असं हाताने चोळून धुवायचं आहे। पोहे मी इथे धुवून घेतलेत, तर यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालूया, म्हणजे हे पोहे छान नरम होतील आणि व्यवस्थित फुगतील। आता हे असेच आपण 1-10 ते 15 मिनिट झाकून ठेवूया। आता 15 मिनिट झाली आहेत, तर तुम्ही पाहू शकता हे पोहे छान फुलून आलेत। चमच्याने ते असे मोकळे करून घेऊया आणि आता एका भांड्यात काढून घ्यायचेत आणि याला असं हाताने चांगलं चुरून घ्यायचं आहे, याचा लगदा करून घ्यायचा आहे, म्हणजे ते छान नरम होतात। तर असं हाताने दाबून करायचं आहे। आता पोहे मी छान मऊ करून घेतलेत। यामध्ये 1/2 वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे, म्हणजे याला छान बाइंडिंग येतं, आणि 1/2 वाटी बेसन घालायचं आहे, म्हणजेच हरभरा डाळीचं पीठ घालायचं आहे। यामुळे पुरी छान खुसखुशीत होते। आता इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्या वाटून घेतल्या आहेत। 1 टेबलस्पून तीळ घालायचेत, 1/2 चमचा ओवा, तर ओवा थोडा असा हातावर चोळून घालायचा आहे। 1/2 टीस्पून यामध्ये धनेजिरे पूड घालायची आहे, 1/2 चमचा अमचूर पावडर, याऐवजी तुम्ही चाट मसाला घालू शकता किंवा अगदीच नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल, 1/2 चमचा गरम मसाला, 1/2 चमच्याला थोडासा कमी मी हिंग घातला आहे, 1 चमचा लाल तिखट। तिखट तुम्हाला तुमच्या गरजेप्रमाणे कमी जास्त करता येईल आणि चवीनुसार मीठ। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। मी कोथिंबीर घालायला विसरले होते, तर बारीक चिरलेली कोथिंबीर भरपूर घालायची आहे। आता हे सर्व आपण हाताने मिक्स करून घेऊया। तर आधी पोह्यामध्येच हे पीठ मिक्स करायचं आहे आणि नंतर लागेल तसं आपण पाणी घालणार आहोत। सुरुवातीला अजिबात पाणी घालायचं नाही, कारण आपल्याला अंदाज येत नाही। पोह्यामध्ये हे पीठ मिक्स करून घेतल्यावर गरजेप्रमाणे यामध्ये पाणी घालायचं आहे। तर आता तुम्ही पाहू शकता असा याचा गोळा तयार होतोय, पण थोडंसं पाणी लागणार आहे। तर मी अगदी 1 टेबलस्पूनच यामध्ये पाणी घातलंय आणि हे व्यवस्थित आता पीठ भिजून घेऊया। ही पुरी तशी खूप झटपट होते। तुम्ही पोहे 10 ते 15 मिनिट भिजेपर्यंत इतर कामं करू शकता आणि खायला पण तेवढीच चविष्ट लागते, खूप खुसखुशीत होते। तर जरूर एकदा करून पहा। आता मी इथे पीठ भिजून घेतलं आहे, तर शेवटी यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालूया आणि परत याला मळून घ्यायचं आहे। 1-3 ते 4 मिनिट मळून घ्यायचं आहे, म्हणजे सगळं छान एकजीव होतं आणि मग पुरी एकदम छान होते। तर असं चांगलं दाबून दाबून करायचं आहे। पीठ मी चांगलं 3 ते 4 मिनिट मळून घेतलंय, तर असा छान नरम गोळा तयार झाला आहे। तर हे पीठ आपण फक्त 5 मिनिटासाठी असंच ठेवूया। 5 मिनिटापेक्षा जास्त वेळ हे पीठ असंच ठेवायचं नाही। आता लगेच याच्या पुऱ्या करायच्या आहेत। तर इथे मी एक पॉलिथिन घेतलंय, त्याला थोडंसं सुरुवातीला तेल लावायचं आहे आणि त्यावर हा गोळा ठेवायचा आहे आणि आता वरून सुद्धा एक पॉलिथिन ठेवायचं आहे आणि एखादी प्लेट घेऊन असं दाबायचं आहे। तर तुम्हाला जशी पुरी पाहिजे, म्हणजे नरम पुरी पाहिजे असेल तर थोडी जाड ठेवायची याप्रमाणे, म्हणजे ती एकदम छान नरम होते। आणि तर तुम्ही पाहू शकता ही मी थोडी जाड ठेवली आहे। आता आणखी एक आपण बनवूया। तर वरून पॉलिथिन ठेवून असं प्लेटने दाबायचं आहे
आणि तुम्हाला जर पातळ पुरी हवी असेल म्हणजे कुरकुरीत पुरी हवी असेल तर याला 2-3 प्लेटनी असं गोल फिरवायचं आणि दाबून घ्यायचं आहे, म्हणजे पुरी छान पातळ तयार होते। आता ही पुरी तुम्ही पाहू शकता, मी थोडीशी पहिल्यापेक्षा पातळ केली आहे। तर अशाच प्रकारे आता सर्व पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। सुरुवातीलाच फक्त पॉलिथिनला तेल लावायचं आहे, नंतर तेल लावण्याची आवश्यकता नाही। व्यवस्थित असं प्लेटने दाबून घ्यायचं आहे। तुम्हाला जाड पातळ जशा पाहिजे त्याप्रमाणे पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। असं बोटाने वाटल्यास ह्याला पसरवून घ्यायचं। तर इथे मी काही पुऱ्या तयार करून घेतल्या आहेत, तर आता तळून घ्यायच्या आहेत। तेल पण आपलं चांगलं गरम झालं आहे, तर पुरीसाठी एकदम चांगलं तेल गरम करून घ्यायचं आणि मगच यामध्ये पुरी सोडायची। तर आता मी यामध्ये पुरी सोडली आहे आणि सोडल्यावर लगेच गॅस थोडा मोठा करायचा आहे आणि त्यावर झाऱ्याने असं तेल सोडायचं आहे, म्हणजे ती पुरी छान फुगते। आता तुम्ही पाहू शकता ही फुगायला सुरुवात झाली आहे। पुरीसाठी नेहमी तेल चांगलं गरम करून घ्यायचं। आता ही आपण पुरी पलटून घेऊया आणि पलटवल्यानंतर गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि दोन्ही बाजूने आता व्यवस्थित तळून घ्यायची आहे। तर एकदम मस्त ही पुरी फुगली आहे। आता ही व्यवस्थित तळून झाली आहे, तर आपण काढून घेऊया। एकदम छान रंग आलाय आणि खूप खुसखुशीत झाली आहे। तर अलगद हाताने पुरी सोडायची आणि लगेच गॅस मोठा करायचा आहे आणि वरून असं झाऱ्याने तेल सोडायचं, म्हणजे ही पुरी छान फुगते। तर ही पण व्यवस्थित फुगली आहे। आता पलटून घ्यायची आहे आणि लगेच गॅस कमी करायचा आहे। तर आपली दुसरी पुरी पण इथे तळून झाली आहे। अशाच प्रकारे आता सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तर ही पुरी करायला खूप सोपी आहे आणि खायला एकदम खमंग व चवदार लागते। तर जरूर करून पहा आणि केल्यावर कशी वाटली रेसिपी ते पण मला कमेंट करून अवश्य सांगा। आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा। पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।